शुक्रारा इंडियन कोस्ट गार्डामार्फत नुस्तेमाऱ्यांक सामानाची पुरवण केली. तशेंच नुस्तेमाऱ्यां खातीर बायोमेट्रीक कार्डां करतले म्हूण नुस्तेमारी मंत्री विनोद पालेकर उलयला. आरडीएक्स गोवा खातीर वास्कोच्यान जॉन डी सिल्वा. येदी मोठी संकटां सोसून समुद्रांत वयतात, तांचे जीवन अमूल्य अशें आसा आनी त्या अमूल्य जिवनाची जर आमी रक्षण करपाक जाय जाल्यार आमी सरकार म्हणून ह्या जिवांचें रक्षण करप हें गरजेचें आसा आनी तें आमचें म्हत्वाचें कार्य ठरता आनी त्या अनुशंगान आमी एक फावल फुडें घालता आसतना आज इंडियन कोस्ट गार्ड मार्फत हें जें पुरवणी तुमकां लायफ जॅकेट पुरयलें वयतलें तेतून हांव शुभेच्छा दिता तुमकां सगळ्यांक आनी ह्या लायफ जॅकेटाचो तुमी पुरेपूर उपयोग करचो. देवान तुमकां खोल समुद्रांत वयता आसतना बरे तरेन तुमकां देवान नुस्तें दिवचें. हांव मच्छीमारी मंत्री ह्या नात्यान सदांच म्हाज्या मच्छीमार बांधवा बरोबर आसतलो. पारंपारीक मच्छीमार बांधवाचें पारंपारीक रापणकाराचें हीत जपप हें आमचें कर्तव्य आसा आनी मच्छीमारी मंत्री म्हणून हांव घोशीत करतां की ज्यो ज्यो सवलती आमचे कडल्यान तुमकां मेळटा त्यो तश्योच दिल्यो वयतल्यो. एखादे वेळेस उशीर जाला आसत पण आमी पळयतले की आमच्या पारंपारीक मच्छीमार बांधवाचें हीत आमी कशें जपता पळयतें आनी त्या दृश्टीन आज हो जो प्रोग्राम हांगासर घडोवन येयल्लो आसा आमी घडोवन हाडलेलो आसा म्हणून परत एकदां हांव इंडियन कोस्ट गार्डाच्या सगळ्या ऑफिसरांचे आभार मानतां. तेंच्यांनी येदो मोठो हो उपक्रम हांगा राबयलो आमच्या पारंपारीक मच्छीमार बांधवांक. ही जी तेंच्यांनी सवलत दिल्या हे जे लायफ जॅकेट पुरयला म्हण हांव परत एकदां तेंचे उपकार मानता. बद्दल तुमकां विश्वास आसता हांव गेलो समुद्रांत म्हाजो पाय म्हाजो ग्रँड फादर तेका कांय जावं ना आमकां कांय जावचें ना अँड आमी देवा कडेन मागतात तुमकां बीन कांय जावचें नाका. पूण जर सटक्कन तुमी अडचणीत पडले वादळ येयली खंय व्हडली शीप येवन तुमी मारली आतां आजच आमी काल सांजचे आमचो रिजनल कमांडर आय जी के आर नोटियाल सर आमकां सांगतालो की केरळांत बेपूर म्हूण आसा मेंगळुराच खाली थंय काल एक होट मर्चंट शिपान एक आमचे फिशरमॅन बोटीक कोलिजन कन्न घेवन तीन लोक अजुनूय लापता जाला. तुमची सेफ्टी मेन कन्सर्न. तुमचे कडेन जर एक लायफ जॅकेट उरता तुमकां एक 72 hours कांय तुमचे एनर्जी यूज करचे लागना. तुमी फ्लोट करते रावतात आनी 72 hours हे चड टायम जालो तुमकां सोदून काडपाक कोस्ट गार्डाक. एक लायफ जॅकेटान तुमची जीव तुमची फॅमिलीस्ट जीव जे तुमी घरा कडेन वाट राखतात तेंची फ्युचर तुमी वाचोवं शकता. आमी एक लायफ जॅकेटाचेर दुर्लक्ष करता जास्त कॉस्ट ना तेजी. सेकेंड तुमी सेफ्टी मेकनायज ट्रॉलराचेर तुमी जेवण तयार करतात तुमचो स्टोव उरता. एक ल्हान फायर एक्सटिंग्विशर दवरले तो स्मॉल फायर स्टार्ट जाला तो व्हड फायर जावं शकना. बेसीक हे दो थिंग एक लायफ जॅकेट आनी एक ल्हान फायर एक्सटिंग्विशर आनी सेफ्टीचे लास्ट हे आमी आज ऑनरेबल मिनिस्टराक बीन रिक्वेस्ट करतले अजून करूं ना. अर्लियर आमी गव्हर्मेंटा कडेन टेकअप करते आसा एक डॅट म्हणजे जे तुमकां डॅमॉन्स्ट्रेट केल्ले जे मोठे इन्स्ट्रुमेंट आसा ते जर खंयचे शिपार रोवले तुमचे कडेन जर कॉन्टेक्ट ना मोबायलाचो VHF कॉन्टेक्ट ना HF कॉन्टेक्ट ना तुम्ही एक बटन प्रेस केला कोस्ट गार्डाक कळटा ह्या बोटीक ह्या जाग्याचेर कितना कितें प्रॉब्लेम आसा. कोस्ट गार्डान लास्ट 6 वर्सांचे जे खोड मोहीम चलयली की बाबा सगळे फिशरमॅनाक डॅट दिया तुम्ही तरी पण गोंया गोंयाच्या आमच्या फिशरमॅना कडेन अदर दॅन जे फ्री डॅट्स कोस्ट गार्डान डिस्ट्रिब्यूट केले त्याचे वयर आणि एक बीन डॅट ना.